तर वी स खांडेकर हे नाव आदराने उच्चारले जाते मराठी साहित्य क्षेत्रात। तर विनोदी साहित्याने लेखन प्रारंभ करणाऱ्या खांडेकरांना कालांतराने थोर विचारवंत आणि समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळाली। तर कथा, कादंबरी, काव्य, नाटक, निबंध, पटकथा, समीक्षा, विनोद, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे। तर आज मी तुम्हाला ययाती ही कादंबरी ज्ञानपीठ पुरस्कार या कादंबरीला 1974 साली मिळालेला आहे। विष्णू वामन विष्णू सकाराम खांडेकर असं वि स खांडेकरांचं पूर्ण नाव आहे। तर आता आपण चालू करूया पहिला भाग वि स खांडेकर यांची ययाती। माझी कहानी मी का सांगत आहे, माझे मलाच नीट कळत नाही। मी राजा आहे म्हणून का मी सारे सांगत आहे, मी राजा आहे छे होतो। राजे राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऐकतात, त्यांच्या प्रेमकथा तर जगाला फार फार गोडी वाटते। मोठे मोठे कविता कथांवर काव्य रचतात, माझी कहाणी ही सुद्धा एक प्रेमकथा। छे ती कसली कथा आहे कुणाला ठाऊक? एखाद्या कवीचे मन वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही हे मला कळते, पण केवळ एखाद्या राजेची कथा म्हणून काही ती सांगायला मी सिद्ध झालेलो नाही। या कहाणीच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही, अहंकार नाही, प्रदर्शन नाही, शेल्याची लखतरी ना आहेत ही। त्यात प्रदर्शन करण्यासारखे काय आहे? राजाच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून राजा झालो, राजा म्हणून जगलो, यात माझा गुणदोष नाही। हस्तिनापूरच्या नहुष महाराजांच्या पोटी परमेश्वराने मला जन्म दिला, पित्याच्या मागून सरळ सिंहासनावर बसलो मी, त्यात कसले आहे मोठे फन? राजवाड्याच्या शिखरांवर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कौतुकाने पाहतात। राजपुत्र न होता मी ऋषिकुमार झालो असतो तर माझे जीवन कसे झाले असते? शरद ऋतूतल्या नृत्यमग्न चांदण्या रात्रीसारखे की शिशिरातल्या अंधाऱ्या रात्रीसारखे कुणी सांगावे? आश्रमात जन्माला येऊन मी अधिक सुखी झालो असतो? छे या प्रश्नाचे उत्तर शोध शोधूनही मला मिळत नाही। एक गोष्ट मात्र राहून राहून मनात येते, कदाचित माझी जीवन कहाणी अगदी साधी झाली असती, एखाद्या वल्कलासारखी, अनेक रंगांनी आणि विविध धाग्यांनी नटलेल्या राजवस्त्रांचे रूप तिला कधीच आले नसते, पण त्या वस्त्राचे सारेच रंग काही मला सुखद वाटत नाहीत।